हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवणार आहे डबल चीज पनीर पिझ्झा। पिझ्झा म्हटलं का नक्कीच सर्वांना खावासा वाटत असेल, म्हणून मी तुमच्यासाठी आज एकदम सोप्या पद्धतीने ही डिश शेअर करणार आहे। त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बनवायला सुरुवात करूया। पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इम्पॉर्टंट आहे पिझ्झा बेस। तर पिझ्झा बेस बनवण्यासाठी मी 1.5 कप रवा घेतलेला आहे आणि त्याला मिक्सर करून घेते। हे पहा, मी बारीक वाटून घेतलेलं आहे। आता हा मिक्सर केलेला रवा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। यात मी आता 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे मक्याचं पीठ टाकून घेते। यामुळे आपल्या पिझ्झा बेसला एक क्रिस्पीनेस येईल। यात मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाकते। 1 चमचा साखर, यामुळे आपली टेस्ट चांगली मिक्स होतील सर्व। 1 चमचा मीठ आणि या सर्वांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगलं मिक्स करून झाल्यावर यात 1 कप मी दही घेतलेली आहे। सगळी एकदाच दही नाही टाकायची आहे, थोडी थोडी करून आपल्याला दही टाकून एक डो तयार करून घ्यायचा आहे। थोडी थोडी दही टाकून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, पूर्ण एकदाच दही नाही टाकायची आहे यात। आता दही चांगली मिक्स झाल्यावर यात मी पाणी टाकते डो तयार होण्यासाठी। डो तयार करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का, डो आपल्याला हलक्या हाताने मळायचा आहे। सॉफ्ट आणि फ्लफी डो झाला पाहिजे। आता आपला डो तयार झालेला आहे, त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला 5 ते 6 मिनिट करायची आहे। ही प्रोसेस केल्याने आपला पिझ्झा बेसची कन्सिस्टन्सी एकदम छान तयार होईल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ही प्रोसेस करा। या डोला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। आता हे 5 ते 6 मिनिट मळून झालेलं आहे। आता हा डो आपल्याला एका बाउलमध्ये ठेवून त्यावर एक ओला कपडा झाकून ठेवायचा आहे। 30 मिनिटांकरिता याला असंच ठेवायचं आहे। आता 30 मिनिट होईपर्यंत आपण गार्लिक बटर तयार करून घेऊया। त्यासाठी मी बटर घेतलं आहे, त्यात गार्लिक टाकून घेतले। यात आता मी ऑर्गॅनो टाकते, चिली फ्लेक्स टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपलं गार्लिक बटर रेडी आहे। आता आपण व्हाईट सॉस तयार करून घेऊया। यासाठी मी एका पॅनमध्ये 1 टीस्पून ऑइल घेतलं आहे, त्यात मी 1 टीस्पून मैदा टाकते आणि याला फ्राय करून घेते चांगलं। हे फ्राय झाल्यावर मी 1/4 कप दूध टाकते। आता याला घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट लागतील ही प्रोसेस करण्याकरिता तुम्हाला। 30 मिनिट झालेले आहे। आपला डो कसा झालेला आहे हे आपण कट करून चेक करूयात। तुम्ही पिझ्झा बेस तयार करण्यासाठी डो रेडी आहे का नाही हे पाहण्यासाठी तुम्ही असं कट करून यात हे पहा बबल्स आलेले आहेत, म्हणजे हे पिझ्झा बेस तयार करण्यासाठी रेडी आहे। यामुळे तुमचा पिझ्झा बेस एकदम छान तयार होईल। मी हे 2 डो तयार करून घेतलेत, एक छोटा आणि एक मोठा। एक आपल्याला मोठं बेस तयार करायचं आहे आणि एक दुसरा त्यापेक्षा छोटा तयार करायचा आहे। हा पिझ्झा बेस रेडी आहे। आता आपल्याला दुसरं लाटून घ्यायचं आहे। हा थोडा छोटा लाटायचा आहे त्यापेक्षा। दोन्ही आता लाटून झालेले आहे। एक पॅन घेतला आहे, त्याला मी गार्लिक बटर लावून घेते। गॅस ऑफ ठेवायचा आहे हे करताना आपल्याला। आता हा पिझ्झा बेस टाकून घ्यायचा आहे यावर। गार्लिक बटर लावल्याने आपल्या पिझ्झा बेसची टेस्ट पण खूप छान येईल। आता मी या पिझ्झा बेसवर असे होल्स तयार करून घेते। जर असं नाही केलं तर आपला पिझ्झा बेस फुगू शकतो, त्यामुळे असं करून घ्यायचं आहे। 2 मिनिटांकरिता याला फ्राय होऊ द्यायचं आहे। 2 मिनिट झालेले आहे।
आता यावर बटर, गार्लिक बटर लावून घ्यायचं आहे. सगळ्या साईडून ग्रीस करून घ्यायचं आहे गार्लिक बटर, यामुळे आपली टेस्ट छान येईल. आता याला पलटून घेऊ. जास्त फ्राय नाही होऊ द्यायचे, 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवरच आपल्याला पिझ्झा बेस फ्राय होऊ द्यायचं आहे. आता आपले हे दोन्ही बाजूंनी फ्राय झालेलं आहे. आता छोटावाला पिझ्झा बेस होता ते फ्राय करून घेऊया. गार्लिक बटर लावलं आणि आता मी यावर टाकलं आहे. परत या चमच्याने आपल्याला होल्स तयार करायचे आहेत, कारण हे फुगू नये. सेम तीच प्रोसेस, परत गार्लिक बटर लावायचं आहे आणि आता आपल्याला याला पलटून घ्यायचं आहे. पलटून घेतल्यावर आपल्याला आता याला 2 मिनिट फ्राय होऊ द्यायचं आहे. 2 मिनिट झालेले आहे. आता जो आपला मोठा पिझ्झा बेस होता त्याला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही फोल्ड करून घ्या सर्व बाजूंनी. ही प्रोसेस झाल्यावर फोल्डिंगची, यावर आपल्याला व्हाईट सॉस लावायचा आहे. सर्व बाजूंनी पसरून घ्यायचा आहे हा व्हाईट सॉस. यानंतर आपल्याला यावर मोजरेला चीज टाकायचं आहे. मोजरेला चीज टाकून झाल्यावर आता आपल्याला यावर पिझ्झा सॉस टाकायचा आहे. पिझ्झा सॉसची रेसिपी मी मागेच पोस्ट केली होती, तोच पिझ्झा सॉस मी याकरिता वापरते. आता दुसरा पिझ्झा बेस आपण त्यावर लावला आहे आणि गार्लिक बटर लावून घ्यायचं आहे परत. आता यावर पिझ्झा सॉस टाकायचा आहे. या पिझ्झा सॉसची रेसिपी मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही नक्की पहा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला. पिझ्झा सॉस लावून झाल्यावर मी यावर व्हाईट सॉस लावते. आता मी मोजरेला चीज टाकून घेते. आता हे आपल्याला एका पॅनमध्ये ठेवून घ्यायचं आहे आणि आता याला आपल्याला सजवायचं आहे. मी सजवण्यासाठी कॅप्सिकम, ओनियन्स आणि पनीर वापरलं आहे. तुम्ही टोमॅटोज पण वापरू शकता. मी या पिझ्झा बनवण्यासाठी टोमॅटोज नाही वापरत आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे याला सजवू शकता. आता हे डेकोरेट करून झालेलं आहे, यावर मी आता चिली फ्लेक्स टाकते. चिली फ्लेक्स टाकून झाल्यावर यावर आता ऑरगॅनो टाकायचं आहे. आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे, लो फ्लेमवर 10 मिनिटांकरिता ठेवून द्यायचं आहे. हे पहा, आपली चीज पण मेल्ट झालेली आहे. आता याला कट करून घेऊयात. हे पहा किती चीजी झालेला आहे आपला पिझ्झा. डबल चीज पनीर पिझ्झा रेडी आहे. आपला पिझ्झा बेस पण चांगला फ्राय झालेला आहे. तुम्हाला हा डबल चीज पनीर पिझ्झा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.